नमस्कार, मी विनोद राठोड। मित्रांनो, भारतामध्ये एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्या 8 केंद्रशासित प्रदेशपैकी 2 केंद्रशासित प्रदेश जे आहे युनियन टेरिटरी ते बेट आहे, म्हणजे अंदमान निकोबार आणि दुसरं लक्षद्वीप। त्यापैकी आपण काल अंदमान निकोबारबद्दल माहिती बघितलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्षद्वीप ह्या बेटाबद्दल माहिती बघणार आहे। तत्पूर्वी तुम्ही व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे, काही शंका कुशंका असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कळवायचं आहे। आणि सगळ्यांना एक आनंदाची बाब, म्हणजे आनंदाची गोष्ट म्हणजे आपले ऑनलाईन लेक्चर हे सुरू झालेले आहे। लवकरात लवकर प्रवेश घ्यायचा असेल तर मला तुम्ही संपर्क करा। आता आपण लक्षद्वीप आयलँडबद्दल माहिती घेऊ की लक्षद्वीप आयलँड काय आहे, लोकेशन कुठे आहे, नंतर महत्त्वाची माहिती तुम्हाला आज मी सांगणार आहे, म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं असेल। बघा, लक्षद्वीप बेटे आयलँड, म्हणजे काल तुम्हाला कन्सेप्ट सांगितले मी, फक्त सिंगल बेट आणि बेटे म्हणजे बेटांचा समूह ही कन्सेप्ट काल तुम्हाला मी सांगितलेली आहे। बघा, राजधानी करवत्ती ही याची राजधानी आहे आणि हे जे बेट आहे ते अरबी समुद्रामधील बेट आहे। म्हणजे आपण जर केरळ बघितलं तर केरळच्या पश्चिमेला जर आपण बघितलं तर तुम्हाला हे बेट तुम्हाला सापडेल। ओके, हे ते लक्षात ठेवा तुम्ही। नंतर क्षेत्रफळाचा विचार जर केला आपण तर क्षेत्रफळाने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश हे आहे, सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश। आणि त्याचं जे काही हे आहे चौरस किलोमीटर, ते 32 चौरस किलोमीटर आहे, म्हणजे एवढं छोटं हे केंद्रशासित प्रदेश आहे। आता स्थापनेचा विचार केला तर 1 नोव्हेंबर 1956 ह्या बेटाची ही स्थापना झालेली आहे। ओके, परंतु लक्षद्वीप नाव कधी पडलं, 1973 लक्षद्वीप नाव पडलं। याच्या आधी बघा, ह्या बेटांचा समूह तर आहे पण मुख्य 3 बेट आहे, मुख्य 3 बेटांना एकत्रित केलं आणि लक्षद्वीप नावाचं बेट ठेवलं नाव। बघा, लॅकदीव, मिनिकॉय व अमीन दिवी हे 3 बेटांना एकत्र करून 1973 लक्षद्वीप नाव ठेवलं। परंतु अस्तित्वात कधीपासून होतं तर 1956 अस्तित्वात होतं। आता बेट जर विचारलं तुम्हाला की भारतातील प्रवाळ बेटे कोणते, तर लक्षद्वीप कोणते बेटे आहे, प्रवाळ बेटे आहे, कोरल रीफ किंवा प्रवाळ बेटे आपण त्याला असं म्हणतो। संपूर्ण जगाचा विचार केला तर जगामध्ये सर्वात मोठे प्रवाळ बेटे कुठे आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, द ग्रेट बॅरियर असं त्या कोरल रीफचं नाव आहे। नंतर प्रमुख भाषा इथली मल्याळम आहे आणि एकूण छोटे मोठे 36 बेट इथे उपलब्ध आहे, म्हणजे ग्रुप्स ऑफ आयलँड। आणि केरळ हायकोर्ट अंतर्गत ह्या बेटाचं किंवा ह्या केंद्रशासित प्रदेशाचं हे काम चालत असतं। आणि इथलं विमानतळ जे आहे, अगत्ती बेटावरती विमानतळ आहे आणि जवळ असलेलं जे राज्य आहे ते केरळजवळ असलेलं राज्य आहे। म्हणजे अति महत्त्वाची माहिती आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ती माहिती तुम्हाला मी डिलिव्हरीही केलेली आहे। सगळ्यांना व्हिडिओ आवडलेला असेल कारण की तुमचे लाईक कमेंटवरून मला कळतं, असेच व्हिडिओ बघत राहा कारण की नवनवीन माहिती आणि लेटेस्ट माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो। धन्यवाद मित्रांनो।